रेशमा माने 24 तास एसएमएस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। सोलापूर बस स्थानकात महिला प्रवाशांच्या सोन्याच्या चोरी वाढली होती। फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे डीबी पथक महिला प्रवाशांना लुटणाऱ्या महिलेचा तपास करत होते। 21 ऑक्टोबर रोजी अश्विनी गोपाळ पाटील वय 34 राहणार गणेशनगर हैदराबाद रोड सोलापूर या दिवाळी निमित्ताने माहेरी जात होत्या। एसटी स्टँडवर बसमध्ये चढताना अज्ञात महिलेने सोन्याची दागिने लंपास केले होते। याबाबत अश्विनी पाटील यांनी 21 सप्टेंबर रोजी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व एका संशयित महिलेस ताब्यात घेतले। आयशा युसुफ शेख वय 33 राहणार समाधान नगर अक्कलकोट रोड सोलापूर हिस ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा कबूल केला। फक्त एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी करत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी तिच्याकडून एकूण 12.5 तोळे वजनाचे 5,29,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आयशा शेख ही अत्यंत गरीब परिस्थितीत हलाकीचे जीवन जगत आहे। 6 अपत्य असल्याने त्यांना जगवायचे कसे हा प्रश्न तिच्यासमोर पडला होता। तिने अखेर चोरीचा धंदा सुरू केला। बुरख्यामध्ये बसमध्ये चढण्यासारखं नाटक करत होती। गर्दीचा फायदा उचलून महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारत होती। रेकॉर्ड नसल्याने आयशाचा तपास करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आयशा शेख हिचा शोध लावला। हा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, एपीआय शंकर धायगुडे, पोलीस निरीक्षक विकास देशमुख, पोलीस नाईक दीपक डोके, आयाज बागलकोटे, धनंजय बाबर, रामा बासवार, कृष्णा येडुरे, विनोद होटकर, नितीन मोरे, सचिन कुमार लवटे, अमोल खरटमल, अर्जुन गायकवाड, अजय चव्हाण, संतोष चानकोटी आदींनी कामगिरी केली। सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली।